परप्रांतीय व्यापारांमुळे भविष्यात स्थानिक व्यावसायिकांना त्रास होईल, त्यासाठी सर्वांनी संघटित होणं आवश्यक आहे असा सूर सोमवारी पिंगुळीत झालेल्या विविध व्यवसाय संघटनांच्या बैठकीत उमटला. पिंगुळी ग्रामपंचायत हॉल इथं झालेल्या या बैठकीला केमिस्ट असोसिएशन, टेलरिंग असोसिएशन, नाभिक संघटना, गॅरेज संघटना, मोबाईल असोसिएशन, पिंगुळी व्यापारी संघटना इत्यादी संघटनांचे अध्यक्ष उपस्थित होते. स्थानिक व्यापाऱ्यांना सहकार्य करणाऱ्या पक्षाच्या बाजूनं सर्व व्यापारी राहतील असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. गेल्या 5 महिन्यांपासून आम्ही एक परप्रांतीय फ्रँचायझीच्या विरोधात लढा घेतोय. एक जी अशी फ्रँचायझी मोबाईल फ्रँचायझी जी आज जिल्ह्यात त्यांनी 2 दुकानं सुरू केलेली आहेत आणि त्यांची उद्या 8 दुकानांची प्लॅनिंग आहे. 8 ते 10 दुकानांची प्लॅनिंग करून एक त्यांचं एक षडयंत्र आहे जेणेकरून सगळे जिल्ह्यातले मोबाईल व्यापारी जे उद्या जिल्ह्यातले व्यापारी सगळे संपणार ह्याच्यासाठी त्यांचा एक प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी आम्ही सगळे व्यापाऱ्यांनी सगळे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष, गॅरेज संघटनेचे अध्यक्ष, मेडिकल संघटनेचे अध्यक्ष, टेलर संघटनेचे अध्यक्ष, होम अप्लायन्सीस, मोबाईल संघटना, अधिक नाभिक संघटना आणि इकडे व्यापारी संघटनेचे अध्यक्षसुद्धा उपस्थित आहेत. काही झालं तरी आम्ही ते दुकान नाही तर ते फ्रँचायझी सुरू होऊ देणार नाही. हा संघर्ष आमचा अटळ राहणार. आज या लढ्यात आम्ही बऱ्याच वेळा व्यापारी संघटनेकडे गेलो. व्यापारी संघटनेकडे ह्या आमच्या मुद्द्यासाठी आम्ही लढ्यासाठी आम्ही मदत मागितली. व्यापारी संघटनेबरोबर आमची मोठी बैठकही झाली. नाही म्हटलं तर 200-300 व्यापारी जमा होऊन त्यांच्याबरोबर आमची एक मीटिंग झाली. व्यापारी संघटनेत असा निर्णय झाला की एक आपण कुडा मेळावा घेऊ आणि जोपर्यंत व्यापारी संघटने निर्णय देणार नाही तोपर्यंत जिल्हा व्यापारी संघटने निर्णय देणार नाही तोपर्यंत हे फ्रँचायझी कुडात होणार नाही. त्यानंतर आम्ही बरेचसे नेते मंडळी, शिष्टमंडळातले नेते मंडळी त्यांना आम्ही निवेदनं दिली. उदाहरणार्थ वैभव नाईक असतील, नितेश राणे असतील, परचून उपरकर असतील, याच्यानंतर नारायण राणे साहेब असतील, संदेश पारकर असतील, ह्या सर्वांना आम्ही निवेदनं दिली. शेवट आम्ही निवेदन नारायण राणे ह्यांना दिलेलं होतं कारण की हे जी फ्रँचाईज घेत आहेत ते एक स्वाभिमान जिल्हा परिषद सदस्य संजय आंग्रे ही ती फ्रँचाईज घेत आहेत. आम्ही बरेच वेळा ते एकदा व्यापारी संघटनेच्या मीटिंगला आले, आम्ही त्यांना सांगणं केलं की तुम्ही त्यांना सपोर्ट करू नका. एक परप्रांतीय माणूस, एक गुजराती माणूस ज्याचा आज षडयंत्र आहे सगळ्यांना संपवण्याचा, त्याला तुम्ही आज सपोर्ट करू नका. पण आज आमचं दुर्दैव हे आहे की आज एक मराठी माणूस त्याला सपोर्ट करतोय. ह्या गोष्टीसाठी आम्ही नारायण राणे साहेबांकडे गेलो की तुम्ही आमच्या पाठीशी राहा. नारायण राणे साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता की ते आमच्या पाठीशी, खंबीरपणे पाठीशी उभे राहतील. पण हे जे काय काम आहे ते निवडणुकीपर्यंत बंद झालं. निवडणुकीनंतर आता हे पुन्हा काम सुरू झालं. त्यामुळे आम्हाला निवडणुकीपर्यंत काम थांबवत असतील असा पाठिंबा नको. जो नेता आमच्या खंबीरपणे पाठीशी उभा राहील त्या नेत्याचे आम्ही विचार करू. येत्या विधानसभेला पण आम्ही त्याच नेत्याचा आम्ही विचार करू. हे आमच्या सर्व व्यापाऱ्यांचं आज इकडे एकमत आहे आणि हा लढा आमचा अटळ आहे. हा आम्ही शेवटपर्यंत आम्ही लढा घेणार परप्रांतीय. आणि हा विषय एकटा फक्त मोबाईल विषयाच्या बाबतीत नाही आहे, हा विषय सगळ्याच बाबतीत आहे. आज उद्या डीमार्ट येऊ इच्छित आहे, डीमार्ट येतोय. आज कपडे दुकानमध्ये बाहेरचे मारवाडी गुजराती खूप शिरकाव करत आहेत. प्रत्येक व्यापाऱ्याला त्रास होतोय, काय हार्डवेअर दुकानं म्हणा, सलून म्हणा, मेडिकल म्हणा, प्रत्येक दुकानाला, प्रत्येक व्यापाऱ्याला त्याचा त्रास होतोय. आजवर हा हे कोणी हा पुढाकार कोणी घेतला नाही. आज आम्ही सगळे अध्यक्ष मिळून हा पुढाकार घेतोय, त्यामुळे सगळ्या व्यापाऱ्यांनी आम्हाला तशी साथ द्यावी. आणि हे आपल्याच फ्युचरसाठी आपण करीत आहोत. तुमचं उद्या जर डीमार्ट आलं तर डीमार्ट आल्यानंतर संघर्ष केला तर तो लढा सक्सेसफुल होणार नाही. आज जर तुम्ही त्याची तयारी सुरुवात केली तर एक कुडाळ आपण एक मॉडेल तयार करू शकतो, एक कुडाळ एक मॉडेल उभं करू शकतो की कुडाळात परप्रांतीयाला थारा नाही, कुडाळात परप्रांतीयाला आपण घुसू देणार नाही. एक सगळ्या व्यापाऱ्यांची जनजागरूकता व्हायला पाहिजे आणि एक आपण असा एक स्टेज निर्माण करू, एक प्लॅटफॉर्म निर्माण करू की जेणेकरून प्रत्येक व्यापारीचे संघटनेचे अध्यक्ष, प्रत्येक व्यापारी एकमेकाचं सहकार्य करून एकमेकाला साथ देऊन ह्या परप्रांतीयाच्या लढ्यात
सक्सेसफुल होतील. व्यापारी संघटनेने बरेच वेळा आम्हाला शब्द दिला. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष, व्यापारी जिल्हा महासंघटनेचे अध्यक्ष नितीन तायशेटे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष, कुडाळ संघटनेचे अध्यक्ष संजय भोगटे यांना आम्ही बऱ्याच वेळा निवेदनं दिली, बऱ्याच वेळा आम्ही सांगणं केलं. त्यांनी सर्व व्यापाऱ्यांसमोर आम्हाला शब्दही दिला होता की जर हे दुकान, हे कुठची फ्रँचायझी जर आमच्या स्थानिक व्यापाऱ्यांच्या पोटावर पाय आणत असेल तर आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि काही झालं तरी हे दुकान नाहीतर हे फ्रँचायझी आज कुडाळात होणार नाही. आणि ह्यासाठी आपण मेळावा घेऊ, आपण एक दिवस कुडाळ बंद ठेवू, कुडाळ हे मॉडेल म्हणून एक आपण हे करू आणि परप्रांतीयाच्या विरोधात आपण लढा घेऊ, असं व्यापारी संघटनेकडनं आपल्याला वारंवार सांगण्यात आलं. व्यापारी महासंघटनेने ठोस अशी भूमिका घेतली नाही आणि आमच्या पाठीशी राहतील, पाठीशी राहिले नाही, त्यामुळे आम्हाला आता रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनो जागे व्हा, सगळे एकत्र या. आज ही वेळ आमच्यावर आली, उद्या ही वेळ तुमच्यावर पण येऊ शकते. त्यामुळे व्यापाऱ्यांनो जागे व्हा. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव .com वर.